29 मे रोजी सोनगाव घागवाडी खेड येथे जलजीवन मिशन अंतर्गत दोन योजना मंजूर करण्यात आले. यापैकी 42 लाखांची योजना सोनगाव घागवाडीसाठी आहे तर 72 लाख रुपयांची योजना उर्वरित सोनगावसाठी आहे. योजनेच्या अंतर्गत विहीर मारणे, साठवण टाकी तयार करणे, पंप बसवणं, पाईपलाईन घरपोच करणं अशा प्रकारे या योजनेचं स्वरूप आहे. या योजनेतील कामांचा भूमिपूजन हे ठाकरे गटाचे नेते गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या शुभ हस्ते तसेच दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र आमरे, उपतालुका प्रमुख विष्णू आमरे, उपतालुका प्रमुख विजयराव साळुंके, तालुका सचिव संदीप बाबा कदम, विभाग प्रमुख राजेंद्र घाग, उपविभाग प्रमुख सतीश आमरे, भोसते गटाचे उपविभाग प्रमुख जयवंत पलांडे, सोनगाव सरपंच सौ भारती पडवळ, उपसरपंच मिलिंद घोरपडे, नामदेवराव घाग, शाखा प्रमुख किरण घाग, प्रकाश खिराणे, ग्रामपंचायत सदस्य शेखर मोरे, भावेश घाग, वैष्णवी जाधव, सुरेश कारकर, संदीप घाग, सुभाष घाग, जागा मालक अनंत घाग, हरिश्चंद्र घाग तसेच विलास नलावडे, दिलीप दिवेकर, संजय कदम, महेंद्र गमरे, दत्ताराम घाग, प्रथमेश घाग, गणित घाग, विष्णू घाग, त्याचप्रमाणे नवयुग मित्रमंडळाचे सर्व सभासद, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सोनगाव घागवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 42 लाखांची त्याचबरोबर 72 लाख रुपये योजनांचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.